रामकृष्ण अरे माऊली, मी डॉक्टर विलास जगन्नाथ शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हे जे काही वनस्पती दिसत आहे आपल्याला, ही वनस्पती कुठली, त्या वनस्पतीचे आश्चर्यकारक फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. आयुर्वेदातील बरेचसे राज मी असे खुले करत असतो, तर आता ही वनस्पती कुठली सांगतो. या वनस्पतीला आपल्या भागात काय म्हणतात तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा, आणि तुम्हाला जर याचे फायदे माहीत असतील ते फायदेसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. हे आहे आयुर्वेदातील महत्त्वाचं असं कंटकारी असं झाड, हिला रिंगणी असे म्हणतात. बघा काट कसं दिसतात, बघा काट. त्यामुळे हिला संस्कृतमध्ये दुस्पर्श असे म्हणतात. कंटकारी असतात, भरपूर काटे असतात. बघा शूद्रकंटा म्हणतात, भरपूर अशी नावं आहेत त्याला. आता हिंदीमध्ये छोटी काटेरीसुद्धा म्हणतात. बघा म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत. लहान असं झाड असते, बघा लहान झाड असते, पानावरती बघा बारीक बारीक काटे असतात. फुलं आहेत, ती फुलं तुम्ही पाहिलेली आहेत, निळ्या रंगाची फुलं आहेत. पांढऱ्या रंगाची फुलं सुद्धा रिंगणीमध्ये असतात, परंतु ती खूप दिसतात. बघा निळ्या रंगाची फुलं, पांढऱ्या रंगाची फुलं सुद्धा असतात, परंतु ती अत्यंत दुर्मिळ असं असतं. तिला लक्ष्मणा असे म्हणतात. तर या लक्ष्मणाचे भरपूर असे फायदे आहेत, त्याविषयी तुम्हाला एके दिवशी निश्चित सांगेल. बघा फळ दिसतंय, फळ, या फळाचा तुम्हाला उपयोगसुद्धा सांगणार आहेत. तर याचे तुम्हाला फायदे सांगावं तेवढे कमी असतात. याच्यामध्ये सोलेनिन हे क्षार तत्व असतं, भरपूर असे सेंद्रिय आम्लं. या फळामध्ये सोलेन कार्पिन नावाचं तत्व असतं. तर याचे तुम्हाला आता एक एक करून फायदे सांगतो, साधे साधे सोपे सोपे फायदे. समजा हातपाय दुखलं, तर पूर्वीच्या काळी काय करायचं, संधिवात असेल तर याची पानं कुटायची आणि त्याच्यावरती लावायची, त्यांनी संधिवात किंवा हातपाय दुखणं कमी होत असतं. वैद्यमंडळी हे प्रयोग करतात. समजा कसं असतं, असं फिट येत असेल किंवा थोडंसं उन्माद असेल, त्याच्यामध्ये याचा नस्य करतात. पण त्यांच्या सल्ल्याने हा प्रयोग करून घ्यायचा, स्वतःहून करून घ्यायचा नाही. तर असे साधे साधे सोपे सोपे उपाय जबरदस्त असतात. निदिग्धता कासे असे म्हणतात, म्हणजे खोकल्यावर रिंगणे हे अत्यंत उत्कृष्ट असं औषध आहे, विशेषतः कोरड्या खोकल्यावरती. कफ कमी करतं, लहान मुलाचं म्हणजे खोकला असेल तर रिंगणीचं चूर्ण मधातून घ्यायला बरेचसे आमच्यासारखे वैद्यमंडळी सांगत असतात. तर याचे फायदे जबरदस्त आहेत. याचा पंचांगाचा वापर केला जातो, म्हणजे पूर्ण, म्हणजे फुलं फळं पानं मुळं सालं याचा सर्वांचा वापर छान पद्धतीने करता येतो. वेगवेगळ्या आजारामध्ये विशेषतः लहान मुलांच्या खोकल्यावरती रिंगणीचं चूर्ण मधात घेण्याची पद्धत आहे. आता तुम्हाला याचा एक अत्यंत जबरदस्त असा फायदा सांगतो, एकदम खूप छान फायदा. तर काय करतात, दात दुखत असेल, दाट दुखत असेल, तर रिंगणीची फळं विस्तवावर टाकतात आणि त्याची धुरी घेतात. त्याची तुम्ही फळं बघताय, बघा रिंगणीची फळं विस्तवावर टाकतात. आता ही थोडीशी ओलसर फळं आहेत सुकल्यानंतर, आणि नंतर तर धुरी घेतली तर लाळेतून किडे पडतात असंही बरेच लोक सांगतात. परंतु ठणका थांबतो, लागली ठणका थांबतो. माझ्या बऱ्याचशा चिकित्सालयामध्ये मी याचा वापर करत असतो, तर जबरदस्त हा परिणाम होत असतो. तर पूर्वीच्या काळी बघा, म्हणजे कुत्रा वगैरे चावला तर काय करायचे, लोक तुम्हाला सांगतो, म्हणजे रिंगणीचं रस घ्यायचं आणि तूप टाकून प्यायला सांगायची पूर्वीच्या काळी लोक. यानं कुत्र्याचं विष उतरायचे असे सांगतात, म्हणजे आयक्यू माहिती आहे. तर हे जबरदस्त असं फायदा आहे. तापावरती सुद्धा छान पद्धतीने याचा वापर केला जातो. दशमुळामध्ये याचा म्हणजे कंटकारी बृहत पंचमूळ लघु पंचमूळ, तर याच्यामध्ये रिंगणीचा समावेश केला जातो. वेगवेगळ्या समस्येमध्ये वेगवेगळ्या तक्रारीमध्ये याचा छान पद्धतीने वापर करता येतो. माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी, आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओस लाईक करून तुमचे मित्र परिजन परिवार यांच्यापर्यंत शेअर करा.